नमस्कार मित्रांनो प्रेमाची गोष्ट या मालिकेच्या येणाऱ्या भागांमध्ये एक धमाकेदार ट्विस्ट आपल्यासमोर येणार आहे सावनी प्रत्येक प्रकारे प्रयत्न करत असते की आदित्यला स्वतःच कशी बेस्ट आई आहे हे, हे दाखवून देण्याचा तिचा पूर्ण प्रयत्न असतो पण मात्र सावनीला तिच्याच तोंडावर पाडून सईच्या मदतीने मुक्ता कशी सावनीला घराच्या बाहेर फेकणार आणि कशाप्रकारे आदित्य सई मुक्ता आणि सागर हे सुखाने राहणार हे सगळे आपल्याला या ट्विस्टमध्ये पाहायला मिळेल त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच बघा तर मित्रांनो आतापर्यंतच्या भागांमध्ये आपण पाहिलं होतं की सावणी ही आदित्यला इम्प्रेस करण्यासाठी खूप काही करत असते मात्र मुक्ताला तिचा हा पूर्ण हेतू समजलेला असतो आणि म्हणूनच मुक्ता ठरवते की काहीही करून आदित्यच्या मनातून सावणीला उतरवलं पाहिजे आणि सावणीचं खरं रूप हे सगळ्यांसमोर आलं पाहिजे मुक्ता ही सावनीला सगळ्या कुटुंबाचा स्वयंपाक करायला सांगते तेव्हा सावनी म्हणते की मी हे सगळं रोज रोज नाही करू शकत मला या सगळ्याची सवय नाही तेव्हा मुक्ता तिला म्हणते की तुम्ही असं कसं करताय तेव्हा आदित्य तिच्या समोरच असतो मुक्ता मुद्दामच म्हणते आदित्यला अगोदर तुम्ही बाहेरचं जेवण द्यायचात ना तेव्हा ठीक होतं तेव्हा तुम्ही हर्षवर्धनच्या घरात होतात पण आता तुम्ही तर कोळींच्या घरामध्ये आहात म्हणून तुम्ही असं करू नका काय आहे ना कारण आता जशी सईला घरातल्या जेवणाची सवय झाली ना तशीच आधीला पण झाली पाहिजे आणि कसं आहे जेव्हा सई पास्ता बर्गर वगैरे खायची पण आता ती घरी आल्यानंतर जेव्हा सगळं घरातलं जेवण जेवू लागली तेव्हा तिलाही मजा यायला लागली आणि नंतर मग मुक्ता मुद्दामच आदित्यला म्हणते की हो की नाही रे आधी बाळा तेव्हा मग आदि आदित्य म्हणतो हो, की हो मम्मा मुक्ता आणटीना अगदी बरोबरच बोलत आहे कारण ना मला पण आता घरातलं जेवण हवं आहे तेव्हा मात्र सावणी मनातल्या मनातच मुक्ताला शिव्या देत आहे आणि म्हणत असते की सगळं ही मुक्ताना मुद्दाम करत आहे मला त्रास होऊन या घराबाहेर काढण्यासाठी हे ही करते पण ना हिचं हे कारस्थान आहे ना हे सगळं मी हिच्याच अंगावर उलटवणार आहे ही माझ्यापासून आदित्यला लांब करायला बघत आहे ना बघते मी आता मी हिच्या सईपासूनच हिला कसं लांब करते त्याला मी असा धडा शिकवेन की मुक्ता कायम लक्षात ठेवेल आणि पुन्हा ती कधीही माझ्या वाट्याला जाणार नाही त्यानंतर आता सई आणि आदित्यच्या शाळेमध्ये प्रोजेक्ट सबमिट करून झालेला असतो आणि सगळ्यांना तो प्रोजेक्ट खूपच आवडलेला असतो आणि टीचर्सने आदित्य आणि सईला ए प्लस मार्क्स दिलेले असतात म्हणून ते दोघेजणही खूप खुश असतात तर ऐनवेला मुक्ताने केलेल्या प्रोजेक्टच्या जादूमुळे हे सगळं शक्य झालेलं असतं आणि आदित्यला आता खरंच मुक्ता आंटी खूप आवडायला लागते ला आदित्य घरी येऊन मुक्ताला सांगतो की मुक्ता आंटी तुम्ही ऐनवेला मला जे काही प्लॅनिंग सुचवलं ना आणि सगळ्यांच्या मदतीमुळे आपण हे सगळं करू शकलो त्याच वेळेला मग आता हे ऐकल्यावर असा मात्र राग आलेला असतो सावनी म्हणते की आदित्य बाळा बघितलंच ना मी तुला जे काही सांगितलं तो प्रोजेक्ट तुझा माझ्यामुळे खराब झाला असं सगळ्यांचं म्हणणं होतं खरं तर तो प्रोजेक्ट मी खराब केला म्हणूनच तर मग तुला नवीन प्रोजेक्ट बनवता आला आणि म्हणून तुला ए प्लस मार्क्स मिळाले बरोबर की नाही त्याच वेळेला आता सावनीच्या या अक्कल बुद्धीमुळे सगळ्यांना हसायला येत असतं नंतर मग आता मुद्दामच आदित्य तिला म्हणतो की ममा खरं तर तू तो प्रोजेक्ट खराब केला नसतास ना तर इतका त्रास सगळ्यांना झालाच नसता तेव्हा मग आदित्यचं हे बोलणं ऐकून तिला धक्काच बसतो ती म्हणते की आधी बाळा हे तू काय बोलतोयस तुझा प्रोजेक्ट मी खराब केला तुझ्या सावनी मम्माने खराब केला असं तू म्हणतोयस तेव्हा तो म्हणतो ते की मम्मा मला तसं म्हणायचं नव्हतं पण तू तो प्रोजेक्ट अगोदर घाण केलास म्हणूनच तर मला हा दुसरा प्रोजेक्ट बनवावा लागला ना त्याच वेळेला आता सावणी म्हणायला लागते ला ला की बापरे म्हणजेच मन आदित्यच्या मनामध्येही आता ही मुक्ता चांगली व्हायला लागली आणि माझं महत्त्व जर आदित्यसाठी संपलं तर खूप मोठा प्रॉब्लेम होईल आता आदित्यही तिच्याबरोबर सलगी करण्याचा प्रयत्न करत आहे आणि हे जास्त होऊन देता कामाने त्याचवेळेला मग आता मुक्ता ही मुद्दामच आधीच्या पुढे पुढे करते त्याच्याच अगोदर ती म्हणते की आदित्य बाळा जरा मला बघू तुझ्या कुठल्या प्रोजेक्टला चांगले मार्क्स मिळालेत तेव्हा ती मुद्दाम प्रोजेक्ट बघते आणि त्याच्याबरोबर सगळं काही बोलण्याचा प्रयत्न करत असते आणि म्हणते की हे बघ आदित्य हे जो प्रोजेक्ट आहे ना याच्यामध्ये थोडे आणखी असे वाले पॉइंट्स ॲड केलेच दिस ना तर मग चांगलं झालं असतं असं म्हणून तो मुद्दामच ती त्याला जास्त चढवण्याचा प्रयत्न करते त्याचवेळेला मुक्ता म्हणते की सावनी हे बघा आमच्याकडे फक्त पंधरा ते वीस मिनटं होते आणि त्याच वीस मिनटामध्ये आम्ही हा सगळ्यांनी मिळून प्रोजेक्ट बनवला आहे तेव्हा मग आदित्य म्हणतो की हो सावनी ममा तू तर त्याच्यामध्ये काहीच हेल्प केली नव्हती फक्त मी आणि आमची सगळं फॅमिलीने हा प्रोजेक्ट बनवला आहे आता हे ऐकल्यावर मात्र तिला धक्काच बसतो आमची फॅमिली म्हणजे तिच्या लक्षात येतं की या आदित्यने देखील मला वेगळं टाकायला सुरुवात केलेली आहे म्हणूनच मग आता मुद्दामच अति तिथून निघून जाते आणि मुक्ताच्या लक्षात आलेलं असतं की सावनी हे मुद्दामच आदित्यच्या पुढे पुढे करण्याचा प्रयत्न करते कारण आदित्य हा तिची सोन्याचं अंड देणारी कोंबडी आहे असं तिला नेहमीच वाटत असतं नंतर आता सईच्या शाळेमध्ये स्पोर्ट्स डे असतो आणि त्या दिवशी मुक्ताला अर्जंटली क्लिनिकमध्ये जायचं असतं त्याच वेळेला आता सावनी विचार करते, आज तर, करते आज की आज क्लिनिकमध्ये मुक्ता चालली आहे तर मला काहीतरी करता येईल या मुक्तापासून सईला वेगळं करता येईल आणि सईला माझ्यापासून जवळ आणखी करता येईल म्हणूनच मग ती विचार करते की आज मी सहीला कुठेतरी बाहेर फिरायला घेऊन जाते तेव्हा मग मुक्ता जात असतानाच लगेच मुक्तालाच ती म्हणते की मी आज माझ्या सईमाऊला बाहेर घेऊन जाणार आहे तेव्हा मग मुक्ताच्या लक्षात येत असतं की सावनीचं हे कसलं तरी नक्कीच कटकारस्थान आहे पण तिला मुक्ताला स्वतःच्या प्रेमावर कुठ पूर्ण विश्वास असतो म्हणूनच आता जेव्हा सई मुक्ताला विचारते की मुक्ताई मी जाऊ का सावनी मम्मासोबत तेव्हा मग ती म्हणते की हो हो तू जा तुला शॉपिंग करायची आहे ना साईबा मग तू जाऊ शकतेस मग मुक्ता म्हणते की ठीक आहे मी आता क्लिनिकला जाते तू पण सावनी मम्मासोबत शॉपिंगला जा ठीक आहे आता हे ऐकल्यावर सावनीला खूपच आनंद होतो आणि सावनी ही तिला म्हणते की चल आपण जाऊया तर सागरने मुद्दामच अर्जंट क्लिनिकमध्ये अपॉइंटमेंट आहे असं सांगून तो मुक्ताच्या क्लिनिकमध्ये गेलेला असतो आणि मुक्ताला तिथे खूपच आनंद होतो तो म्हणतो की मुक्ता हे सगळं प्लॅनिंग माझं होतं ॲक्च्युली मी तुमच्यासाठी हे प्लॅनिंग केलेलं आहे तेव्हा मुक्ता म्हणते की मग आपण काय करायचं आहे सा तेव्हा सागरने मुक्तासाठी पूर्ण कॉफी शॉप बुक केलेलं असतं आणि बुक करून ठेवलेलं कॉफी शॉपमध्ये सागर मुक्ताला म्हणतो की तुम्ही मुलांना प्रत्येक प्रकारे मदत करताय आदित्यही आता घरामध्ये छान रुळायला लागला आहे म्हणूनच मला एक छान आयडिया सुचली आणि तुम्हाला मी छान अशी ट्रीट द्यायचो आहे आणि म्हणून तुम्हाला इथे मी घेऊन आलो आहे काय झालं आहे आपला टेरेसचा प्लॅन होता तो सावनीने खराब केला म्हणूनच मी तुम्हाला इथे छान कॉफी शॉपमध्ये आणलेला आहे तेव्हा मगता मुक्ता म्हणते की वाव खरंच खूप छान आहे आणि इथे कॉफी शॉपमध्ये तर कोणीच नाही आहे अहो या कॉफी शॉपमध्ये तर खूपच गर्दी असते सागर मग इथे बसायला जागा पण नसते मग आज काय झालं आहे तेव्हा सागर म्हणतो की मुक्ता बहुतेक आज इथे कोणी आले नसेल त्यांना कळले असेल की मुक्ता कोळी आणि कोळी आलेत तेव्हा मुक्ता मात्र आता हसायला लागते आणि त्याच्याकडे खोचकपणे बघत असते तेव्हा मग तिथे ते आजूबाजूला जे वेटर असतात ते म्हणतात की मॅडम आज तुम्ही हे पूर्ण कॉफी शॉप सरांनी तुमच्यासाठी बुक केलेलं आहे आणि आम्ही तुमच्या सर्विसला आहोत तुम्हाला काय हवं आहे ते तुम्ही मागवू शकता त्याच वेळेला मग मुक्ता ही सागरकडे बघत असते आणि तिथे छान अशी म्युझिक लागलेली असते ते सगळं पाहून मुक्ताला खूपच स्पेशल वाटतं मुक्ता म्हणते की सागर हे सगळं करण्याची काय गरज होती तेव्हा सागर म्हणतो की मी पैसे वगैरे खर्च करायचे नाही ते फक्त सावणीसाठी म्हणत असतो बाकी तुमच्यासाठी आणि बाकीच्यासाठी मी काही करू शकतो हे ऐकल्यावर तिला खूपच आनंद झालेला असतो तर इथे सागर मुक्ताला म्हणतो की मुक्ता माझं खरंच तुमच्यावर खूप प्रेम आहे तर मुक्ताला खूपच लाज येत असते तितक्यातच सागरला मिहीरचा कॉल येतो मिहीर खूपच घाबरलेला असतो आता सागर म्हणतो की अरे काय झालं तेव्हा मग मिहीर म्हणतो की दादूस आपला एक बाहेरगावचा क्लायंट आलेला आहे आणि त्याची महत्त्वाची मीटिंग आहे आणि त्याला आत्ताच वेळ आहे मग आता सागर म्हणतो की हे काय आत्ताच मीटिंग तेव्हा मग मीर म्हणतो की हो प्लीज दादूस लवकर ये ना आपल्याला तिथे जायचं आहे मग आता सागर हा मुक्ताला म्हणतो की मुक्ता असं असा, असा प्रॉब्लेम आहे तेव्हा मग मुक्ताला तो म्हणतो की आपली करोडं शिडीला आहे मुक्ता म्हणते ठीक आहे काहीच प्रॉब्लेम नाही तुम्ही जाऊ शकता सागर म्हणतो की तुम्हाला काही राग वगैरे नाही ना आला तुम्ही चिडल्या वगैरे नाहीत ना तेव्हा मुक्ता म्हणते की कशाला चिडू काम तर पहिले महत्त्वाचं आहे ना मग आपण हे बाकीचं सगळं करतच राहणार आहोत मी आदित्य आणि सईसाठी त्यांच्या आवडीची कॅप घेऊन जाते सागर म्हणतो की तुम्हाला मी ड्रॉप करू का तेव्हा मुक्ता म्हणते की नको मी जाईन नंतर आता सई सावनीकडून खूप शॉपिंग करून घेते आणि इतकी सावनीच्या हातात मावत देखील नाही तेव्हा तिथे मॉलमधली जे माणसं असतात ते म्हणतात की मॅडम आम्ही ही जी बाकीची शॉपिंग आहे ना ती तुमच्या घरी डिलिव्हर करतो तेव्हा सावनी म्हणते की ठीक आहे आणि सावनी सईला घेऊन गाडीतून निघते तेव्हा गाडी एका गार्डन ठिकाणी थांबते आता सईला इथे आणखी एक आयडिया सुचते सई गाडी थांबवून म्हणते की मम्मा इथे आपण प्लीज जाऊया का उद्या माझा स्पोर्ट डे आहे तर माझी थोडी प्रॅक्टिस पण होईल ना तेव्हा ती म्हणते की नाही आपण आता असं करू शकत नाही आपल्याकडे खूप सामान आहे आणि आपण जाऊया आणि मग ती घरी निघते तेव्हा सई गाडीतून उतरते आणि मुद्दा म्हणते की सावनी मम्मा माझे पायनं खूप दुखत आहेत प्लीज मला उचलून घे ना तेव्हा मग साहुनी चिडते आणि म्हणते की अगं माझे पण पाय तर खूप दुखत आहेत मी उचलून घेऊ शकत नाही पण सई मात्र खूपच हट्ट करते त्याच वेळेला आता लगेच ती म्हणते की दादा हे जे काही सामान आहे ना प्लीज तुम्ही सगळं मिळून डिलिव्हर करून टाका आणि ती सईला कडेवर घेते आणि मग ती घरी निघते त्याच वेळेला ती सावनी आता तिला खाली ठेवते आणि खूपच जमलेली असताना सावनी म्हणत असते की घरात कुणी आहे का त्याच वेळेला सई नुसत्या मुक्ताच्या नावाचा जप करत असते ती म्हणते की मुक्ताई कुठे आहे मुक्ताई प्लीज लवकर ये मला शॉपिंग दाखवायची आहे हे ऐकून सावनी खूपच चिडते सावनी म्हणते की अगं मी तुला एवढी घेऊन आली तू मला थँक्यू बोलायचं सोडून तुझ्या मुक्ताला शोधतेस का मी इतकी मेहनत केली तुला शॉपिंग करून दिली आणि तू तू मात्र त्या मुक्ताला गुणगाण गातेस आणि माझे पाय दुखतात तरी तुम्हाला थँक्यू बोलायचं सोडून बाकीच्यांना आवाज देतेस तू कधीपासून अशी वागायला लागलीस तू तर मी तर तुला असं कधी शिकवलं नव्हतं तेव्हा सई म्हणते की तू तर कोणालाच काही शिकवले नाही आणि काय शिकवलं ते आदित्याला बघून आम्हाला कळतं आणि तुझ्या जागी माझी जर मुक्ताई असती ना तर उद्या स्पोर्ट्स डे आहे मग ती मला शॉपिंगला ठेवून गेली नसती तर माझ्या ॲक्टिव्हिटीवर लक्ष ठेवलं असतं पण तुझं तर वेगळं चालू आहे तेव्हा सावनी म्हणते की गप्पा बस तुला मी नऊ महिने माझ्या पोटात वाढवलं आहे तेव्हा ती म्हणते की दुसरे काय केलेस तू माझ्यासाठी तुला काय येतं सावनी मम्मा तर फुलं तुला फक्त शायनिंग मारता येतं ही माझी मुलं आहेत असं तू फक्त म्हणत असते पण तू माझ्यासाठी काय केलेलं आहेस मला सांग ना मला प्रत्येक वेळेला बाहेरचं ते खाऊ घालायचीच आणि त्याच्यामुळे माझी तब्येत नेहमी नेहमी बिघडायची पण माझी मुक्ताई तसं काहीच करत नाही माझी मुक्ताई ही माझ्यासाठी सगळं काही काही चांगलं देते चांगलं बनवून देते मलाच काय तर आता आदित्यदादाला पण मुक्ताई खूपच आवडी लागलेली आहे आणि मुक्ताई ही सगळ्यांनाच आवडते ती आम्हा सगळ्यांची फेवरेट आहे अगोदर तर पप्पा पण मला लाईक करायचे नाहीत पप्पा पण माझा राग राग करायचे पण जेव्हापासून मुक्ताई आली तेव्हापासून माझ्या घरात सगळं काही चांगलं झालं आणि पप्पा पण माझी काळजी घ्यायला लागले आता साहुनीला मात्र राग खूपच अनावर होतो ती म्हणते की हे बघ सई आता पुढे जर काही बोललीस ना तर मी तुला सोडणार नाही असं म्हणून आता ती तिच्या जोरात कानाखाली वाजवायला जाणार तेवढ्यातच मुक्ता येते आणि सईला आनंद होतो मुक्ता तिचा हात धरते आणि सईला म्हणते की सई बाळा तू आतमध्ये जा मुक्ता तिचा हात धरून म्हणते की आता तुम्ही माझ्या मुलीवर हात उचललात मी तुमचं काय करू तुम्हाला मी पहिल्यांदा सांगितलं होतं की माझ्या मुलीवर हात उचलायचा नाही आता या हाताचे मी तुकडे करू का तेव्हा सावणे घाबरूनच हात बाजूला करते मुक्ता म्हणते की तुमची हिंमत कशी झाली माझ्या मुलीवर हात उचलण्याची एकतर तुम्ही आई म्हणून काहीच करू शकत नाही तुम्हाला काय वाटतं की तुम्ही जे इथे नाटक करता येते ते, ते मला कळत नाही का तुम्ही मुद्दाम हे प्रॉपर्टी मिळवण्यासाठी सगळे नाटक करत आहात तुम्हाला नात्यांचं काहीही पडलेलं नाही तुम्ही इथे आलात ते फक्त या प्रॉपर्टीसाठी आणि या घरावरचं तुमचा हक्क परत मिळवण्यासाठी पण एक गोष्ट नक्की लक्षात ठेवा की तुम्हाला ते कधीच परत मिळणार नाही कारण तुम्ही फक्त हाव करत आहात या गोष्टींची आणि खोटेपणाने वागत आहात शेवटी आपण इतिहासात शिकलो आहोत की विजय नेहमी सत्याचाच होतो म्हणून तुम्ही कधीही जिंकू शकणार नाही तेव्हा मग सावनी म्हणते की झालं तुझं बोलून आता काय करणार आहेस तू तेव्हा ती म्हणते की आता माझी इच्छा आहे की तुम्हाला या घरा घरातून हाताबाहेर धरून फेकू पण तुम्ही माझ्या घरात फक्त आश्रित म्हणून राहत आहात मी माझ्या घरच्यांना विरोधात घरच्यांच्या जा विरोधात जाऊन तुम्हाला या घरात ठेवून घेतलं याचा अर्थ असा नाही ना की तुम्ही जे काही वागाल ते मी सहन करेन सगळेजण घरात माझा ऐकतात जर मीच तुम्हाला या घराबाहेर जायला सांगितलं तर विचार करा की बाकीची लोक तुमची काय हालत करतील मग सावनी म्हणते ठीक आहे काढ घराबाहेर मला मग बघूया आदित्य इथे कसा राहतो तेव्हा हे सगळं आदित्य ऐकतो मग सावनी म्हणत असते की माझ्याकडे आदित्य माझा हुकुमाचा ऐका आहे आत्ता तुला सांगायला काहीच प्रॉब्लेम नाही त्यामुळे मला या घराला रहे, घरात राहायला मिळत आहे ते फक्त आदित्यमुळे तेव्हा मग मुक्ता म्हणते का सगळा तुमचा जो खरा चेहरा आहे ना तो सगळ्यांसमोर मी नक्कीच आणणार आहे त्यावेळी आदित्यही त्यांचं बोलणं ऐकतो आणि सावनी मम्मा असं का बोलत आहे असा त्याच्या डोक्यात विचार येतो आणि मुक्ता म्हणते की ठीक आहे आदित्यकडे बघून मी तुम्हाला आता सोडते पण एक गोष्ट लक्षात ठेवा जर पुन्हा असं काही करायला जाल ना तर तुम्हाला या घरातून फेकल्याशिवाय मी शांत बसणार नाही आणि आता इथे सावनीला मुक्ताने चांगलीच धमकी दिलेली असते आणि सावनीचा खरा चेहरा हा आदित्यसमोर देखील आलेला असतो आता सावनीचा सा जो पुढे काही पुढचा प्लॅन असतो जो जेव्हा आदित्यला कळेल तेव्हा सावनीला आदित्य मुक्ता मिळून कशाप्रकारे घराबाहेर काढणार हे पाहणं रंजकतेचं ठरणार आहे असेच अपडेट्स पाहत राहण्यासाठी आजच आपल्या चॅनेलला सबस्क्राईब नक्की करा